नमस्कार मित्रांनो, मंगेश सुर्वे. मित्रांनो, मी ह्या स्पॉटला मागे आता 15 मागच्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ टाकला होता की याच्यामध्ये एक सांबार मारलं होतं बिबट्यानी या वाघानी, ते मरून पडलं होतं. आणि आज पण मी ह्या एरियात आहे. इकडे पण पाण्याच्या मधोमध मला वाटतं हे सांबारच आहे कदाचित. सांबार बरोबर सांबारच आहे, शेपटीवरनं सांबार आहे वाटतं ते. आणि पाण्याच्या अगदी मधोमध त्याला नेऊन मगरीने नेऊन टाकलं असा अंदाज आहे. कारण कदाचित किंवा ते जखमी होऊन सुद्धा पाण्यात गेलं असेल, परंतु मगर पण या पाण्यामध्ये आहे इकडे. त्याच्यामुळे जर कोणी आमच्या गावात लोक हे व्हिडिओ बघत असतील तर कृपया करून लक्ष द्या की ह्या अर्ध्या गावाला हे पाणी सप्लाय होते. आता थोडासा वास येतो आहे या स्पॉटला इकडे. परंतु जर कोणी हा माझा व्हिडिओ आमच्या गावातले बघत असेल, ग्रामपंचायतीचे अधिकारी वगैरे, तर कृपया करून माणसांना घेऊन कोणाला तरी हे प्राणी बाहेर काढायचा प्रयत्न करा. कारण आता हा कुसलेला आहे, जवळजवळ 20-30% कुसलेला आहे, अजून 100% कुसलेला नाही आहे. आज तारीख मला वाटतं 15-16 एप्रिल आहे. आणि मी आज सकाळी 7:30 वाजता इकडे 5 बकऱ्या घेऊन आलेलो आहे. वाघाचा आवाज इथे भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट, या स्पॉटला मागे मी इकडे ह्या स्पॉटला इथेच सांबार मारलेलं टाकलेलं बघितलं होतं. ते सांबार जागच्याही कुसून पूर्ण खराब झालं, पण कोणी काढलं नाही. आता हे पाण्याच्या मधोमध पडलेलं आहे, बघा कसं काय करायचं ते. दुसरी गोष्ट, अजून इथे पुढे काहीतरी पाण्यात पडलेलं आहे, आपण ते बघूया काय ते. नक्की दिसत नाही मला धरणावरती. ते वाघाचा पूर्ण एरिया असल्यामुळे थोडी बकऱ्यांची काळजी घ्यावी लागते. कारण कुठे जवळपास बसलेला असेल दबा धरून तर माझा बकरा एखादा पकडायचा. इथे पुढे पण काहीतरी पाण्यात पडलेलं आहे, आपण ते बघूया काय ते. मला थोडं डाऊट येतो त्याच्यावरती काय ते. वास तर भरपूर येतो इकडे, वास भरपूर येते. धावत जायचं म्हटल्यावरती थोडं कठीणच आहे त्या स्पॉटवरती. काहीतरी पडलंय खरं पाण्यामध्ये. ए इकडे खाली रे, काय पडले पाण्यामध्ये, काय ते प्राणीच फुटला मरून पडलेलं आहे ते पाण्यामध्ये इथे सुद्धा. बापरे, किती सांबार तरी किती आहेत बापरे. इकडे सांबारच आहे वाटतं मला, वाटतं मेलेलं पडलेला. आणि ते पूर्ण बुडालेलं आहे खाली, हे बघा. हा दुसरा सांबार, बापरे 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 बापरे. ह्याला पण कोणी नेऊन मारून टाकला आतमध्ये काय कळत नाही बाबा. हे बघा, आपण सांबारच आहे. आणि इथे मगरीचा वावर आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि त्याला तर किडे पडलेत वरनं पूर्ण. बाबा पाणी, हे सगळ्या अर्ध्या गावाला पाणी सप्लाय होतंय, लोकांचं लक्ष कसं नाही मला कळत नाही. आमच्या गावात लोकांचं की एवढं वावर असतो, तुम्ही व्यापारी जर लाकडं तोकडं तोडता, जंगलतोड करता, तेव्हा तुम्हाला सगळं दिसतं. आणि आता हे अशी तुम्हाला दिसत नाही का काय, मला कळत नाही. आणि हे पाणी आम्ही आज महिनावर पितोय. महिना म्हणजे आम्हाला वर्षाच्या 12 महिने हेच पाणी प्यायला असतं. पण हे पाणी झिरपून झिरपून तिथे येतं. पण झिरपून का असे ना, पाण्यामध्ये पाण्याचा काय थोडा तर अंश त्याच्यामध्ये असेल ना, पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये. दोन सांबार इथे पाण्यात पडलेले आहेत अगदी पाण्याच्या मधोमध. तर कृपया करून कुंभारखाणी बुद्रुकच्या लोकांनी या गोष्टी दखल घ्या. लवकरात लवकर तो काढा प्राणी, दोन्ही मेलेले आहेत ते. आता मला वाटतं काय वेळ बिवेळ व्हायची नाही, कोणतरी आजाराने मारायचं. मागच्या वेळेला पण मी व्हिडिओ केला तेव्हा कोणी सुद्धा त्या व्हिडिओची दखल घेतली नव्हती. तो पाण्यामध्ये तो प्राणी मरून पडून गेला, पण कोणी ते दखल आता मी बघितलं म्हणून बरं झालं. नाही तर अजून तो पाणी पाण्यामध्ये कुसला असता तो प्राणी कुठला तरी. आणि हे पाणी आता अजून 2 महिने, आता मे महिना बाकी आहे, अजून मे जून एप्रिल अर्धा महिना बाकी आहे, मे महिना बाकी आहे. अजून त्या पाण्याची काय वाट लागायची बघा. ओके चला.